आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जळगाव शहरात उत्तम सेवा सुविधा असणारी स्मशानभूमी आहे, त्याचबरोबर तयार 3D व शव स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पालिकेने उपलब्ध केली आहे. परंतु दिवसेंदिवस लाकूड, शेणी व रॉकेलचे दर वाढत असल्याने प्रेत दहन करण्यासाठी विद्युत दाहिनी स्मशानभूमीमध्ये बसवण्याची मागणी वडगाव ब्राह्मण समाज संघानं पालिकेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. दिवसेंदिवस लाकूड, शेणी व रॉकेलचे दर वाढत असल्याने प्रेत दहन करण्यासाठी किमान 3,000 इतका खर्च येतो. त्याखेरीज प्रदूषण व अस्वच्छता यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. याकरिता वडगाव नगरपालिकेमार्फत स्मशानभूमीमध्ये एक विद्युत दाहिनी बसवल्यास इंधनाचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे स्वच्छता राहून पर्यावरणाची हानीही होणार नाही, तसेच नागरिकांची धावाधाव वाचणार आहे. विद्युत दाहिनीमध्ये प्रेत जळण्याचा खर्च कमी येतो. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात काही नगरपालिकांनी उत्तम व परिणामकारक अंमलबजावणी केली आहे, त्यामुळे वडगाव स्वच्छ व सुंदर वडगाव अभियानास ही मदत होणार आहे. पर्यावरण रक्षणास चांगलाच हातभार यामुळे लागणार आहे, याकरिता वडगाव शहरात स्मशानभूमी सुरू करावी अशी मागणी वडगाव शहर ब्राह्मण समाज संघाच्या वतीनं नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याकडे करण्यात आली आहे. नवा महाराष्ट्र न्यूजसाठी पेठ वडगावहून संतोष सणगर.